सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 16 ऑगस्टपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभेच्या उमेदवार अर्चना घारे यांनी जागर जाणीव यात्रा सुरू केली. या यात्रेसाठी आम्हाला प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेल्या 8 वर्षात अर्चना घारे यांनी या मतदारसंघात केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार प्रयत्नशील आहेत. हा मतदारसंघ आम्ही मिळवणारच आणि या मतदारसंघाच्या उमेदवार अर्चना घारे याच असतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सावंतवाडी इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. आज बऱ्याचशा वृत्तपत्रात मी वाचलं की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार का किंवा काय असं बऱ्याचशा प्रश्नचिन्ह सुद्धा होती. पण परत एकदा मला सांगायचं की हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवणार आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा याच्यासाठी साहेबांनी खूप प्रयत्न ते करत आहेत आणि हा मतदारसंघ ते 100% मागून घेणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. आणि त्याचबरोबर मला आता परत एकदा मी पूर्वीसं सांगितलं आहे की उर्वरित 2 विधानसभा मतदारसंघ हे आमचे मित्रपक्ष लढवत आहेत महाविकास आघाडीतले. त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याबरोबर उभे राहतील. कारण आदरणीय पवारसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपदात रस नाही. आपण सगळ्यांनी त्या बातम्या वाचल्यात असतील. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना जर परत मुख्यमंत्री आपल्याला करायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक उमेदवार निवडून येणं महत्त्वाचं आहे हे आम्हाला पटतं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रयत्न करणार आहोत. आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अर्चनाताई घारे यांची जागर जाणीव यात्रा संपूर्ण मतदारसंघात सुरू झालेली होती. राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात आमचे 3 तालुकाध्यक्ष दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला आणि पक्षाचे सर्व शहर अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने ही यात्रा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात गेली, वाडीवाडीत गेली आणि त्या यात्रेला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळालेला. त्याबद्दल सर्वप्रथम मी या मतदारसंघातील जनतेचे, लोकांचे आभार मानतो की त्यांनी अर्चनाताईंच्या यात्रेला भरघोस प्रतिसाद दिला. त्या यात्रेतून आम्हाला असं कळलं की आजही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती ही पूर्वीसारखीच आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या नाहीत. स्थानिक आमदारांचं, विद्यमान शिक्षण मंत्री केसरकरांचं आपल्या मतदारसंघाकडे लक्ष नाही असं बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे त्या लोकांना कुठेतरी न्याय मिळावा, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचावं, त्या लोकांच्या ज्या जे प्रश्न आहेत मूलभूत हे सुटावे याच्यासाठी प्रदेश पातळीवर कसे प्रयत्न करता येतील. काही काही गोष्टी सध्याच्या शासनाच्या हातात असूनही त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. फक्त निवडणूक आली आहे विधानसभेची म्हणून आता त्याच्या तोंडावर हे आमदार दिसायला लागलेत, प्रत्येकजण दिसायला लागलाय. पण गेली 7-8 वर्ष अर्चनाताई जे काम करत आहेत या मतदारसंघात त्याला हा
उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचं एक फळ होतं असं आम्हाला कुठेतरी जाणवलं. आणि त्या यात्रेचा समारोप दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होत आहे. आणि या यात्रेच्या समारोपासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ लढवणार आहे त्या विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा, परत एकदा मी रिपीट करतो, ज्या मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार आहे त्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघ लढवणार त्याच मतदारसंघात ही यात्रा गेलेली आहे. आणि तीच यात्रा 5 तारीखला सावंतवाडी येथे येत आहे. जनतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केलेला आहे. निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होईल आणि त्याच्यासाठीच हे आमचे सर्वोच्च नेते इथे उपस्थित राहत आहेत. या विधानसभा मतदारसंघातील जनतेला, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनतेला असं आवाहन राहील की त्यांनी मोठ्या प्रमाणात या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहावं आणि आपला पाठिंबा आम्हाला दर्शवावा. आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.